हेलो एवरीवन, वेलकम बैक टू सुमित कोचिंग क्लासेस। मी प्राध्यापक सुमित कुलकर्णी, संचालक सुमित कोचिंग क्लासेस, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नेक्स्ट मॅथमॅटिक्सच्या सेशनमध्ये। आणि ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत तुमच्या ट्वेल्थमधल्या एका अतिशय सोप्या मात्र मार्क्सच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा चॅप्टरच्या बाबतीत, अँड दॅट इज मॅथमॅटिकल लॉजिक। ओके, सो लेट अस नॉट वेस्ट द टाइम अँड लेट अस गो स्ट्रेट अवे टुवर्ड्स द चॅप्टर। चल, सो आता या चॅप्टरच्या बाबतीत एक गोष्ट सांगायची झाली तुम्हाला, तर हा चॅप्टर अतिशय सोपा आहे समजून घेण्यासाठी, पण तुम्हाला काही स्वतःचे, जसं आता ह्याला लॉजिक असं नाव आहे बरोबर, तसं तुम्हाला स्वतःचं काही लॉजिक ह्याच्या बाबतीत डेव्हलप करावं लागेल। ओके, आणि ते जर डेव्हलप असेल किंवा डेव्हलप तुम्ही जर केलं, अतिशय सोपं आहे, त्यामध्ये काहीच अवघड नाही आहे, ते जर तुम्ही डेव्हलप केलं तर मात्र मग ह्या चॅप्टरवरती तुम्ही अगदी आरामात मास्टरी मिळवू शकता। ओके, सो आजच्या सेशनमध्ये आपण काय काय बघणार आहे त्या गोष्टी थोडंसं बघू एक्झॅक्टली। आणि त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला जे काही डाऊट्स वगैरे असतील ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला विचारू शकता, विच इज 8669000591। आणि व्हिडिओ बघत असताना त्याला लाईक करणं, शेअर करणं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका। ओके, सो चलो लेट अस हेड स्ट्रेट टुवर्ड्स द चॅप्टर। आता याच्यामध्ये मी पहिल्यांदा दोन गोष्टी डिस्कस करणार आहे। फर्स्ट वन इज स्टेटमेंट। ओके, बेसिकली एक विचार करा की ज्यावेळी आपण असं म्हणतो की एखाद्यानं एखादं स्टेटमेंट केलं, ओके, आपण काय म्हणतो एखाद्यानं एखादं स्टेटमेंट केलं, या गोष्टीचा अर्थ काय होतो? ओके, फॉर एक्झाम्पल समजा आपण काय म्हणूया की एखाद्या देशाचे प्राईम मिनिस्टर म्हणाले, ओके, एखाद्या देशाचे प्राईम मिनिस्टर म्हणाले वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री, वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री। ओके, वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री, आपण एक काय आहोत, डेमोक्रेटिक कंट्री आहोत। ओके, ठीक आहे, जिथं आपलं लोकशाही, ओके, असं म्हणतो आपण डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही। ओके, ठीक आहे, सो एखाद्या देशाचे पंतप्रधान ज्यावेळी हे असं वाक्य बोलतात त्यावेळी न्यूज मध्ये येतं बघा की द प्राईम मिनिस्टर गेव द स्टेटमेंट। ओके, प्राईम मिनिस्टर गेव द स्टेटमेंट, स्टेटमेंटचा अर्थ काय आहे? ओके, हे बेसिकली समजून घ्यायचं आहे, ठीक आहे, आणि मग बाकीचं लॉजिक पुढे आपोआप डेव्हलप होईल। स्टेटमेंट म्हणजे काय? आता समजा अजून एखाद्या दुसऱ्या देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी काय केलं, ओके, एक प्रश्न उपस्थित केला, आर वी अ डेमोक्रेटिक कंट्री, आर वी अ डेमोक्रेटिक कंट्री, ओके, प्रश्न उपस्थित केला, ठीक आहे, आर वी अ डेमोक्रेटिक कंट्री, आपण लोकशाही राज्य आहोत का, ओके, लोकशाही राष्ट्र आहोत का। आणि एक तिसरा प्राईम मिनिस्टर होता, तिसरे प्राईम मिनिस्टर होते, त्यांनी काय केलं, आश्चर्यकारक म्हणजे आश्चर्यानं म्हटलं, ओ वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री, वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री, आश्चर्य आहे, ओके, आपण एक लोकशाही राष्ट्र आहोत, ठीक आहे। या तीन सेंटेन्सेस मध्ये फरक बघा। ओके, पहिल्या सेंटेन्स मध्ये काय म्हटलेलं आहे, फक्त वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री। ओके, फर्स्ट प्राईम मिनिस्टरने काय केलेलं आहे, फक्त म्हटलेलं आहे की वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री। दुसऱ्या प्राईम मिनिस्टरने काय केलंय, विचारलेलं आहे, आर वी अ डेमोक्रेटिक कंट्री, क्वेश्चन आहे बरोबर, आर वी अ डेमोक्रेटिक कंट्री। तिसऱ्या प्राईम मिनिस्टरने काय केलंय, आश्चर्य व्यक्त केलंय, ओ वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री, वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री, बरोबर आहे। म्हणजे या तिघांच्या वाक्यांमध्ये फरक आहे, बरोबर आहे, या तिघांनी आपापले जे काय मग ते असं नुसतं सेंटेन्स असू दे, क्वेश्चन असू दे, आश्चर्य असू दे, वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त केलंय, बरोबर आहे। सो एक गोष्ट लक्षात ठेवा की पहिलं स्टेटमेंट तुमच्या डोक्यात जे बसलेलं आहे, आता स्टेटमेंटची कन्सेप्ट याच्यातून हा क्वेश्चन मार्क, हा एक्सक्लेमेटरी मार्क, ओके, हे सगळं काढून टाकायचं। ओके, तुमच्या डोक्यातनं स्टेटमेंटच्या कन्सेप्ट मधून क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क काढून टाकायचं, पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं। म्हणजे तुम्ही ज्याला स्टेटमेंट म्हणणार आहात तो क्वेश्चन नसणार आहे आणि तो एक्सक्लेमेटरी मार्क असणार, म्हणजे एखादा सेंटेन्स, म्हणजे आश्चर्य व्यक्त करणारा सेंटेन्स सुद्धा नसणार आहे।
तिसरी गोष्ट, इट इज नॉट अ रिक्वेस्ट, इट इज नॉट एन ऑर्डर, ओके एटसेट्रा. म्हणजे इथं कुठेही स्पेशल केस आपण घेत नाही सेंटेन्सची. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल, प्लीज गिव्ह मी अ कप ऑफ टी, नॉट अ स्टेटमेंट. ओके, किंवा प्लीज हँडल मी धिस बुक, नॉट अ स्टेटमेंट. ओके, किंवा ऑर्डर मध्ये गो अँड ब्रिंग दॅट बुक, नॉट अ स्टेटमेंट. ओके, म्हणजे रिक्वेस्ट, ऑर्डर किंवा क्वेश्चन मार्क वाले किंवा एक्सक्लेमेटरी मार्क वाले हे जे जे सेंटेन्सेस आहेत यांना आपण स्टेटमेंट म्हणणार नाही. ओके, यांना आपण स्टेटमेंट म्हणणार नाही, लक्षात ठेवायचं. ओके, मग स्टेटमेंट नेमकं म्हणायचं तरी कोणाला, बरोबर आहे? स्टेटमेंट नेमकं म्हणायचं तरी कोणाला? आपण तरी म्हणाला होते सगळ्याला स्टेटमेंट म्हणायचं नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याची ट्रूथ व्हॅल्यू निघते, ओके, ज्याची ट्रूथ व्हॅल्यू निघते, ज्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू निघते, दॅट इज अ स्टेटमेंट. ज्या सेंटेन्सची ट्रूथ व्हॅल्यू निघते, दॅट इज अ स्टेटमेंट. आता याचा अर्थ काय? ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय? ट्रूथ व्हॅल्यू एकतर ट्रू असू शकते किंवा फॉल्स असू शकते, लक्षात ठेवायचं. ट्रूथ व्हॅल्यू एकतर ट्रू असू शकते किंवा फॉल्स असू शकते. ओके, आयदर इट इज ट्रू ऑर इट इज फॉल्स, आयदर इट इज ट्रू ऑर इट इज फॉल्स. म्हणजे एखादा सेंटेन्स ट्रू किंवा फॉल्स हे जर मला सांगता आलं तर मी म्हणू शकतो की इट इज अ स्टेटमेंट. ओके, एखादा सेंटेन्स ट्रू किंवा फॉल्स हे जर मला सांगता आलं देन आय कॅन से दॅट इट इज अ स्टेटमेंट. ओके, आता फॉर एक्झाम्पल हे प्राईम मिनिस्टर म्हणाले, ओके, की वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री. ओके, आता जर खरोखर ती कंट्री डेमोक्रेटिक असेल आय विल से दिस इज ट्रू. ओके, मला माहिती नाही की ही डेमोक्रेटिक आहे का नाही, बट स्टील एखादा एक्झाम्पल घे. फॉर एक्झाम्पल इंडिया, ओके, इंडियाचे प्राईम मिनिस्टर म्हणाले वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री. ओके, ह्याचा आन्सर काय येणार आहे? ट्रू येणार आहे, बरोबर आहे? मीन्स आय कॅन आन्सर, होय की नाही? म्हणजे मला ते फक्त ट्रू आहे का फॉल्स आहे हे सांगता येतं, बरोबर आहे? जर एखाद्या कंट्रीच्या प्राईम मिनिस्टरनी ह्याच्या पुढे क्वेश्चन मार्क ऍड केला असता तर आपल्याला ट्रू किंवा फॉल्स सांगता आलं असतं का? फॉर एक्झाम्पल प्राईम मिनिस्टर काय म्हणाले एखाद्या कंट्रीचे, वी आर बी अ डेमोक्रेटिक कंट्री, आर बी अ डेमोक्रेटिक कंट्री, त्यांनी प्रश्न उपस्थित केला, मग आपण तिथं उत्तर देऊ शकतो का ट्रू किंवा फॉल्स? नाही, बरोबर आहे? किंवा ओ वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री, मग ट्रू किंवा फॉल्स? नाही, बरोबर आहे, होय की नाही? किंवा असं म्हणूया प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, इथं ट्रू किंवा फॉल्स आन्सर येईल का? नाही येणार, बरोबर. किंवा गो अँड ब्रिंग दॅट बुक, नॉट ट्रू किंवा फॉल्स, बरोबर आहे? म्हणजे जिथं जिथं एखाद्या सेंटेन्सला तुम्ही ट्रू आहे किंवा फॉल्स आहे असं म्हणू शकता दॅट टाइम यू कॅन से दॅट द सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. ओके, दॅट टाइम यू कॅन से दॅट द सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. ओके, दॅट टाइम यू कॅन से दॅट द सेंटेन्स इज अ स्टेटमेंट. ओके, नाउ लेट अस सी सम एक्झाम्पल्स ओव्हर दिस, म्हणजे तुम्हाला आणखी बऱ्याचशी क्लॅरिफिकेशन होईल. आता मी काय करतो, इथं काही एक्झाम्पल्स मी लिहून काढतो आणि मग आपण ते काही अनालाइज करूया की हे नेमकं स्टेटमेंट आहे का नाही. ओके, सो ॲज यू कॅन सी आपण 10 सेंटेन्सेस घेतलेले आहेत आणि त्या 10 पैकी आता आपण काय करणार आहे, वी विल क्लासिफाय विच ऑफ द फॉलोइंग इज अ स्टेटमेंट अँड विच वन इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, ठीक आहे. आता बघत जाऊया पहिल्यापासून काय काय डोक्यात ठेवायचं आहे, ज्याची व्हॅल्यू आपण ट्रू आहे किंवा फॉल्स आहे अशा पद्धतीने सांगू शकतो दॅट इज अ स्टेटमेंट. सेकंड थिंग, एखाद्या गोष्टीला आपण रिक्वेस्टच्या स्वरूपात, ऑर्डरच्या स्वरूपात, क्वेश्चनच्या स्वरूपात, आश्चर्याच्या स्वरूपात, ओके, अशा पद्धतीने जर सांगत असू तर दॅट इज नॉट अ स्टेटमेंट, बरोबर आहे? चलो, सो लेट अस स्टार्ट. बघा फर्स्ट सेंटेन्स मी काय लिहिलेलं आहे, प्लीज टेक रेस्ट. ओके, प्लीज टेक रेस्ट, कृपया विश्रांती घ्या. ओके, आता ही एक रिक्वेस्ट आहे, बरोबर? ज्यावेळी आपण प्लीज वापरतो, ज्यावेळी आपण प्लीज वापरतो दॅट टाइम वी आर रिक्वेस्टिंग समवन ऑर वी आर रिक्वेस्टिंग फॉर समथिंग, बरोबर आहे? म्हणजे आपण काय करतोय, कुठेतरी रिक्वेस्ट करायला लागलेलो आहे, बरोबर आहे? ओके, सो प्लीज टेक रेस्ट ही रिक्वेस्ट आहे. रिक्वेस्ट आलं की इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, इट इज नॉट अ स्टेटमेंट. सेकंड बघा, वाव व्हॉट अ वंडरफुल प्लेस, वाव व्हॉट अ वंडरफुल प्लेस. एखाद्या प्लेसला गेलेला आहात आणि खूप आवडली तुम्हाला ती, वाव व्हॉट अ वंडरफुल प्लेस. ओके,
आता इथं काय झालेलं आहे, आश्चर्य व्यक्त झालंय, बरोबर आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, म्हणजे एक्सक्लेमेटरी मार्क आहे शेवटी. अशा टाइपचे सेंटेन्सेस स्टेटमेंट नसतात. ओके, सेकंड थिंग. आता थर्ड, ताजमहाल इज इन आग्रा. ताजमहाल इज इन आग्रा, ताजमहाल आग्र्यात आहे. ओके, आता इथं हे जे सेंटेन्स आहे याला मी ट्रू किंवा फॉल्स म्हणू शकतो का, जरा विचार करायचा. ताजमहाल इज इन आग्रा. ओके, आता हे जे काय सेंटेन्स आहे हे खरंच असलं पाहिजे असा आग्रह नाहीये. ओके, ते खोटंही असू शकतं, पण ते खरं आहे का खोटं आहे म्हणता यायला पाहिजे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके, सो वी हॅव टू असाइन वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स, अँड दॅट इज द मेन थिंग हिअर. ओके, सो ताजमहल इज इन आग्रा, आता हे आहे बाबा ट्रू आहे, आपल्याला पटकन डोक्यात येतो की दिस इज ट्रू, बरोबर आहे, म्हणजे मी ह्याला ट्रूथ व्हॅल्यू देऊ शकतो, अँड सो इट इज अ स्टेटमेंट. ओके, सो इट इज अ स्टेटमेंट. चौथी गोष्ट, मुंबई इज इन अमेरिका. मुंबई इज इन अमेरिका, आता विचार करा, मुंबई अमेरिकेत आहे का, नाही आहे, म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. अरे पण फॉल्स आहे म्हणजे मी ह्याला ट्रू किंवा फॉल्स म्हणू शकतो, म्हणजेच काय झालं, हे काय आहे, स्टेटमेंट आहे. ओके, ट्रू असू दे फॉल्स असू दे, ते म्हणता यायला पाहिजे की हे ट्रू आहे हे फॉल्स आहे, तरच तो स्टेटमेंट असेल. ओके, त्याच्यानंतर पीकॉक इज अन ॲनिमल. पीकॉक इज अन ॲनिमल, आता पीकॉक म्हणजे मोर. मोर हा एक प्राणी आहे, चूक, मोर हा पक्षी आहे, बरोबर आहे, पीकॉक इज अ बर्ड, पण हे मला फॉल्स म्हणता आलं ना, बरोबर आहे, मला फॉल्स म्हणता आलं, अँड सो दिस इज अ स्टेटमेंट. ओके, त्याच्यानंतर कॅन वी हॅव अ ब्रेक, आपण एक ब्रेक घेऊ शकतो का. ओके, कॅन वी हॅव अ ब्रेक हा क्वेश्चन आहे, बरोबर आहे, दिस इज अ क्वेश्चन. ओके, अँड सो दिस इज नॉट अ स्टेटमेंट. नेक्स्ट, गेट आउट. ओके, नेक्स्ट काय आहे, गेट आउट, निघून जा, बाहेर जा. ओके, आता ही एक ऑर्डर आहे बघा, दिस इज अ ऑर्डर, आणि म्हणून दिस इज नॉट अगेन अ स्टेटमेंट. आता शी इज ब्युटिफुल, शी इज ब्युटिफुल. ओके, आता बघा हे जे वाक्य आहे, ओके, शी इज ब्युटिफुल, हे जे वाक्य आहे हे प्रत्येकाच्या मतानुसार कदाचित बदलत जाईल, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, ए या व्यक्तीसाठी शी इज ब्युटिफुल, पण बी या व्यक्तीसाठी मे बी शी इज नॉट ब्युटिफुल, सी या व्यक्तीसाठी मे बी शी इज मॉडरेटली ब्युटिफुल, डी या व्यक्तीसाठी शी इज मोस्ट ब्युटिफुल, अनेक त्यामध्ये कॅटेगरीज असू शकतात, बरोबर आहे. आणि हे अशा टाइपचे जे सेंटेन्सेस आहेत हे प्रत्येकाच्या मतावर अवलंबून आहेत. ओके, हे प्रत्येकाच्या मतावर अवलंबून आहेत, त्यामुळं दीज आर नॉट स्टेटमेंट्स, पण यांना एक विशिष्ट नाव असतं, दोज आर कॉल्ड ओपन सेंटेन्सेस. दोज आर कॉल्ड ओपन सेंटेन्सेस. ओके, त्यांना काय म्हणायचं, ओपन सेंटेन्सेस म्हणायचं, लक्षात ठेवायचं, काय म्हणायचं, ओपन सेंटेन्सेस. ओके, फाईन. आता नेक्स्ट, अगेन द सेम टाइप, ही इज क्लेवर, ही इज क्लेवर, तो चतुर आहे. ओके, आता हे माझ्या मते असेल ही इज क्लेवर, कदाचित तुमच्या मते नसेल, कदाचित तिसऱ्याच्या मते नसेलच, कदाचित चौथ्याच्या मते असेल, म्हणजे प्रत्येकाच्या मतानुसार ही इज क्लेवर हे वाक्य, ह्याचे जे काही मत आहे, आता माझ्या दृष्टीने ते ट्रू आहे, तुमच्या दृष्टीने ते फॉल्स आहे, तिसऱ्याच्या दृष्टीने कदाचित ट्रू असेल, पण चौथ्याच्या दृष्टीने परत फॉल्स असेल, अशा वेळी ज्या वेळी डिसाइड करता येत नाही, प्रत्येकाच्या मतानुसार ते बदलत जातं, सो इट इज नॉट अ स्टेटमेंट, अगेन इट इज अन, काय म्हणायचं याला, ओपन सेंटेन्स. अगेन इट इज अन ओपन सेंटेन्स. ओके, ठीक आहे. आणि लास्ट, लेट अस डान्स, लेट अस डान्स. ओके, आता ह्याला ट्रू आणि फॉल्स मध्ये उत्तर देऊ शकतो का आपण. आता समजा तुम्हाला कोणतर म्हटलं, तुमचा मित्र म्हटला, ओके, गणपतीच्या मिरवणुकीत गेलेला आहे, अँड लेट अस डान्स, ओके, आपण नाचूया, तुम्ही म्हणाल का खरं आहे किंवा खोटं आहे, नाही, यू कॅनॉट से वेदर इट इज ट्रू ऑर फॉल्स, बरोबर आहे. व्हॉट यू हॅव टू से, ओके, किंवा चल येतो किंवा नको, ठीक आहे, म्हणजे ट्रू किंवा फॉल्स मध्ये आन्सर मला या वाक्याचं देता येत नाही, सो दिस इज नॉट अ स्टेटमेंट. ओके, सो दिस इज नॉट अ स्टेटमेंट, लक्षात ठेवायचं. ओके, सो बघा आता तुम्हाला एक समराइज करून दिलेलं आहे की व्हॉट इज अ स्टेटमेंट अँड व्हॉट नॉट इज अ स्टेटमेंट. ओके, बघा आता. ओके, सो आता इथे एक शॉर्ट करून दिलेलं आहे की स्टेटमेंट म्हणजे काय आणि स्टेटमेंट कोण नसतात. ओके,
What is a statement? A sentence to which we can assign a truth value. Okay? A sentence to which we can assign a truth value. Okay? Truth value means either true or false. या दोन पैकी काहीतरी एक आपल्याला त्या स्टेटमेंटच्या बाबतीत सांगता यायला पाहिजे, त्या सेंटेन्सच्या बाबतीत सांगता यायला पाहिजे, तर इट इज अ स्टेटमेंट. मग ती ट्रूथ व्हॅल्यू आपण एकतर कॅपिटल टी किंवा कॅपिटल एफ न दाखवतो. ओके, कॅपिटल टी स्टँड्स फॉर ट्रू, कॅपिटल एफ स्टँड्स फॉर फॉल्स, ऑफकोर्स. बरोबर आहे. हे झालं स्टेटमेंट. नॉट अ स्टेटमेंट मध्ये कोण कोण? इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस, रिक्वेस्ट, ऑर्डर, ओपन सेंटेन्स, एटसेट्रा. हे सगळे आले नॉट अ स्टेटमेंट मध्ये. ओके, सो दीज आर नॉट द स्टेटमेंट्स, लक्षात ठेवायचं. ओके, सो द नेक्स्ट पार्ट जो आहे तो कंपाउंड स्टेटमेंट्स अँड कनेक्टिव्हचा आहे. ओके, कंपाउंड स्टेटमेंट्स अँड कनेक्टिव्ह पार्ट्स व्यवस्थित समजून घ्या. ह्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स आणि ग्रामर, इंग्लिश ग्रामर दोन्ही पण गोष्टी आहेत, पण इंग्लिश ग्रामर काय तुम्हाला व्यवस्थित अगदी परफेक्ट तुम्ही त्याच्यामध्ये पाहिजे अशातला काय भाग नाही. सो कंपाउंड स्टेटमेंट्स म्हणजे काय ते आता थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. सिंपल स्टेटमेंट आणि कंपाउंड स्टेटमेंट ह्याच्यामध्ये काय फरक आहे? तर एक सिंपल स्टेटमेंटला किंवा अनेक सिंपल स्टेटमेंट्सना एकत्र करून कंपाउंड स्टेटमेंट तयार केलं जातं. ओके, आता तुम्ही सायन्स साइडचे स्टुडंट्स आहात, यू नो दॅट ऑल द एलिमेंट्स किंवा मोर दॅन वन एलिमेंट्स कम टुगेदर टू फॉर्म कंपाउंड. बरोबर आहे. तसंच इथं कसं होतं, अनेक सिंपल सेंटेन्सेस एकत्र केले की यू हॅव अ कंपाउंड सेंटेन्स ऑर कंपाउंड स्टेटमेंट म्हणूया आपण. ओके, दोन किंवा दोन पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट एकत्र केले की वी हॅव कंपाउंड स्टेटमेंट, लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे. आणि कनेक्टिव्ह म्हणजे काय, हा पॉइंट मी आता एक्झाम्पल घेत घेत सांगतो. बघा, मी काही तर पाच एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि त्याच्या थ्रू आपण समजून घेऊया की हे एक्झॅक्टली आहे तरी काय. ओके, बघा, फर्स्ट स्टेटमेंट काय आहे, राहुल इज स्टुडियस. ओके, राहुल अभ्यासू आहे. अँड शुभम इज लेझी. ओके, शुभम आळशी आहे. ओके, राहुल इज स्टुडियस अँड शुभम इज लेझी. आता हे दोन्ही पण स्टेटमेंट्स आहेत, राहुल इज स्टुडियस. ओके, ह्याचा आन्सर आपल्याला देता येतो आयदर इट इज ट्रू ऑर फॉल्स. तो खरोखर अभ्यासू असेल तर इट इज ट्रू, नसेल तर इट इज फॉल्स. त्याच्यानंतर शुभम इज लेझी. ओके, शुभम आळशी आहे. खरोखर आळशी असेल तर इट इज ट्रू, नसेल तर इट इज फॉल्स. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही जे काय आहेत हे स्टेटमेंट्स आहेत अँड दे आर सिंपल स्टेटमेंट्स. एकच स्टेटमेंट आहे याच्यामध्ये. बरोबर आहे, राहुल इज स्टुडियस अँड शुभम इज लेझी. ओके, आता बघा, यात दोन सिंपल स्टेटमेंट असल्यामुळं हे झालं कंपाउंड स्टेटमेंट. काय झालं? कंपाउंड स्टेटमेंट. बरोबर आहे. आणि ह्या कंपाउंड स्टेटमेंटला कुणी जोडलं? तर ह्या शब्दानं जोडलं. बघा, या अँड या शब्दानं जोडलं. ओके, हा शब्द जो आहे हा महत्वाचा आहे. अँड दिस वर्ड विच कनेक्ट्स टू सिंपल सेंटेन्सेस इज कॉल्ड अ कनेक्टिव्ह. त्याला काय म्हणायचं? कनेक्टिव्ह म्हणायचं. काय म्हणायचं? कनेक्टिव्ह म्हणायचं, लक्षात ठेवायचं. ओके, सेकंड एक्झाम्पल पहा. पुणे इज अ सिटी अँड शाहूवाडी इज अ विलेज. ओके, पुणे इज अ सिटी हे मी सांगू शकतो आयदर इट इज ट्रू ऑर फॉल्स. बरोबर आहे. शाहूवाडी इज अ विलेज हे पण मी सांगू शकतो इट इज ट्रू ऑर फॉल्स. आणि याला कनेक्ट कोणी केलंय? अगेन देर इज अँड. बरोबर आहे. हा अँड हा जो शब्द आहे हा काय आहे? पुन्हा इट इज अ कनेक्टिव्ह. ओके, थर्ड पहा. विशाल लाइक्स कॉफी और केदार लाइक्स टी. ओके, विशालला कॉफी आवडते किंवा केदारला चहा आवडतो. बरोबर आहे. विशाल लाइक्स कॉफी और केदार लाइक्स टी. ओके, ठीक आहे. आता पहा, इथं दोन सिंपल स्टेटमेंट तरी आहेतच आहेत, दॅट इज विशाल लाइक्स कॉफी आणि केदार लाइक्स टी. आता विशाल लाइक्स कॉफी हे ट्रू ऑर फॉल्स मी सांगू शकतो, कारण मला माहिती असेल विशालला कॉफी आवडते नाही आवडते. ओके, केदार लाइक्स टी. ओके, केदारला चहा आवडतो नाही आवडतो, त्याच्यावरती आयदर इट इज ट्रू ऑर फॉल्स. मग या दोघांना आता कनेक्ट कोणी केलंय? पहा, हा शब्द आहे ऑर. ओके, ऑरनं कनेक्ट केलंय. कोणी कनेक्ट केलेला आहे? ऑर या शब्दानं कनेक्ट केलेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, इफ नेहा गोज फॉर द पार्टी देन प्रियंका गोज टू प्ले टेनिस. ओके, इफ नेहा गोज फॉर द पार्टी देन प्रियंका गोज टू प्ले टेनिस. आता ह्यामध्ये नेहा गोज टू पार्टी हे एक स्टेटमेंट आहे. ओके, सिंपल स्टेटमेंट आहे. प्रियंका गोज टू प्ले टेनिस. ओके, हे दुसरं स्टेटमेंट आहे. हे दोन वेगवेगळे स्टेटमेंट्स आहेत, पण या दोघांना कनेक्ट कोणी केले? पहा, या इफ न आणि या देन न. ओके,
या इफ ना आणि देन ना, म्हणजे इफ च्या पुढे एक स्टेटमेंट आहे, देन देन च्या पुढे एक स्टेटमेंट आहे, म्हणजे काय झालं की इफ देन हे सुद्धा एक कनेक्टिव आहे, लक्षात ठेवायचं. काय आहे? कनेक्टिव आहे. ओके, इफ देन इज ऑल्सो अ कनेक्टिव, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लास्ट एक्झाम्पल पहा. सेजल विल कम टू द ट्रिप इफ अँड ओनली इफ सुरेखा विल कम टू ट्रिप. ओके, आता बघा, सेजल विल कम टू द ट्रिप हे एक स्टेटमेंट आहे आणि सुरेखा विल कम टू द ट्रिप हे दुसरं स्टेटमेंट आहे. या दोघांना जोडलं कोणी? ह्या इफ अँड ओनली इफ ना. कोणी जोडलं? इफ अँड ओनली इफ ना. म्हणजे हा सुद्धा काय आहे? कनेक्टिव्ह आहे. हा सुद्धा काय आहे? कनेक्टिव्ह आहे. ओके, याचा अर्थ काय होतो पहा, की आपण चार टाईपचे कनेक्टिव्ह बघितले. फर्स्ट वन वॉज अँड, सेकंड वन वॉज ऑर, थर्ड वन वॉज इफ देन, फोर्थ वन वॉज इफ अँड ओनली इफ. ओके, पुन्हा एकदा बघा. फर्स्ट वन वॉज अँड, सेकंड वन वॉज ऑर, थर्ड वन वॉज इफ देन, आणि फोर्थ वन वॉज इफ अँड ओनली इफ. सो आपल्या ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे चार कनेक्टिव्ह बघायचे आहेत आणि ह्यांच्याशी रिलेटेड काही पुढच्या प्रॉपर्टीज बघायच्या आहेत. ओके, सो नाव लेट अस गो टुवर्ड्स दोज फोर कनेक्टिव्ह. ओके, हे चार कनेक्टिव्ह कडे जाऊया आणि त्यांच्या बाबतीत थोडस जास्त बोलूया आता. ओके, सो आपल्याकडे हे चार लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. दोज आर कंजंक्शन, डिसजंक्शन, युनिकंडिशनल अँड बाय कंडिशनल. आता तुम्ही म्हणाल हे काहीतरी वेगळी नाव आहे, मगाशी तर आपण काहीतरी वेगळं म्हटलं. ओके, तेच आहे, ठीक आहे. अँड लाज आपण कंजंक्शन म्हणतो. काय म्हणतो? कंजंक्शन म्हणतो आपल्या लॉजिकल कनेक्टिव्हच्या भाषेमध्ये. ओके, हियर इन मॅथमॅटिक्स अँडला आपल्याला काय म्हणायचं आहे? कंजंक्शन. ओके, अँडला काय म्हणायचं आहे? कंजंक्शन. आणि त्याचा सिम्बॉल कसा आहे पहा? अशी सरळ टोपी. ओके, त्याचा सिम्बॉल कसा आहे? सरळ टोपी. अँड म्हणजेच कंजंक्शन, सिम्बॉल, सरळ टोपी. ओके, त्याच्यानंतर ऑर म्हणजे डिसजंक्शन. ऑर म्हणजे डिसजंक्शन आणि त्याचा सिम्बॉल कसा आहे? ही उलटी टोपी किंवा व्ही. ओके, व्ही सारखा सिम्बॉल आहे. इट इज नॉट एक्झॅक्टली व्ही, पण उलट्या टोपीसारखा आहे. त्याच्यानंतर युनिकंडिशनल, आपण जे इफ देन बघितलं. ओके, इफ समथिंग देन समथिंग अशा प्रकारचं जे कनेक्टिव्ह होतं, दॅट इज कॉल्ड युनिकंडिशनल. ओके, दॅट इज कॉल्ड युनिकंडिशनल. युनि म्हणजे वन, इथं एक कंडिशन असते. ओके, जर असं झालं तर तसं होईल. ओके, जर असं झालं तर तसं होईल, होय की नाही? फॉर एक्झाम्पल, जर आता काय म्हणूया, जर पाऊस पडला चांगला तर शेती चांगली होईल. ओके, इथं कंडिशन काय आहे? पाऊस चांगला पडला पाहिजे. परिणाम काय आहे? शेती चांगली होईल. बरोबर आहे? सो कंडिशन एकच आहे, पाऊस चांगला पडला पाहिजे. ओके, सो दॅट इज द थिंग. म्हणजे तिथं युनिकंडिशनल आहे, लक्षात घ्या. ओके, सो युनिकंडिशनल म्हणजे इफ देन, आणि त्याचं सिम्बॉल आहे सिंगल ॲरो. ओके, पॉइंटिंग टुवर्ड्स राईट साईड. ओके, पॉइंटिंग टुवर्ड्स राईट साईड. आणि बाय कंडिशनल म्हणजे इफ अँड ओनली इफ. आता इफ अँड ओनली इफ साठी आपण आय डबल एफ लिहिलं तरी चालतं, लक्षात ठेवा. इफ अँड ओनली इफ साठी आपण आय डबल एफ लिहिलं तरी चालतं. ओके, सो बाय कंडिशनल इज व्हॉट? इफ अँड ओनली इफ म्हणजे असं झालं तर आणि तरच तसं होईल. ओके, असं झालं तर आणि तरच तसं होईल. ओके, म्हणजे काय म्हणूया आपण, की शेती चांगली झालंय, शेती चांगली झाली तर आणि तरच बियाणं भरपूर प्रमाणात उपलब्ध होतील. शेती चांगली झाली तर आणि तरच बियाणं भरपूर प्रमाणात उपलब्ध होतील. आता हे दोन्ही एकमेकांवरती आहे. बघा, जर शेती चांगली झाली तर बियाणं भरपूर प्रमाणात उपलब्ध होतील, आणि जर बियाणं भरपूर प्रमाणात उपलब्ध असतील तर शेती चांगली होईल. म्हणजे दोन्ही पण एकमेकावरती डिपेंड आहेत. हे झालं तर ते होईल, ते झालं तर हे होईल. बरोबर आहे? सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग हियर. इफ अँड ओनली इफ म्हणजे काय? ही पण कंडिशन त्याच्यावर डिपेंड आहे, ती पण कंडिशन याच्यावर डिपेंड आहे. ओके, सो म्हणून ह्याला दोन कंडिशन असतात, म्हणून त्याला बाय कंडिशनल म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड बाय कंडिशनल, लक्षात ठेवा. इट इज कॉल्ड बाय कंडिशनल. सो चार लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत पहा. वन इज कंजंक्शन, सेकंड इज डिसजंक्शन, थर्ड इज युनि कंडिशनल, फोर्थ इज बाय कंडिशनल. ओके, ओके, फाईन. आता आपण पुढच्या एका या लेक्चरचा लास्ट पॉइंट मध्ये जाणार आहोत. ओके, अँड वी आर ऑब्झर्विंग हियर दोज आर सिम्बॉलिक फॉर्म्स. ओके, सिम्बॉलिक फॉर्म्स
ठीक आहे. आता कसं आहे, प्रत्येक वेळी आपण मॅथमॅटिक्स करतो लक्षात घ्या, आणि मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी आहेत ह्या छोट्या छोट्या कसं करता येईल, कॉम्पॅक्ट कसं करता येईल, कॉम्पॅक्ट एज वेल एज इझी, ह्याच्याकडे मॅथमॅटिक्सचा जास्तीत जास्त फोकस असतो. अँड द स्टुडंट्स हू आर प्लॅनिंग टू गो फॉर मॅथमॅटिक्स ऑर आय आय टी ऑर जेई एक्झाम्स, दे शुड डेव्हलप द हॅबिट ओके ऑफ मेकिंग ऑल द थिंग्स इझियर अँड कॉम्पॅक्ट ओके, कारण मॅथमॅटिक्सचा तो उद्देश आहे, लक्षात घ्या. नाव सिम्बॉलिक फॉर्म्स, सिम्बॉलिक फॉर्म्स म्हणजे काय, तर आपण जे जे स्टेटमेंट्स लिहायला लागलेलो आहे, आपण जे जे स्टेटमेंट्स लिहितो लांब लचक मोठंचं मोठं स्टेटमेंट लिहितो. आता कसं आहे, आतापर्यंत मी जे लिहिलं ते तसे बऱ्यापैकी छोटे स्टेटमेंट्स होते, बट इट इज नॉट नेसेसरी दॅट एव्हरी टाइम वी शुड हॅव अ स्मॉल सेंटेन्स. आपण ज्यावेळी एखादं कंपाऊंड स्टेटमेंट लिहू आणि समजा त्यातले दोनही सिम्पल स्टेटमेंट खूप मोठे असतील, तर मात्र मग ते मॅथमॅटिक्सच्या दृष्टीने इनकन्व्हिनियंट होईल. आपण पहा ना, सद वर्ड प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा आपण त्याला मॅथमॅटिकल ह्याच्यामध्ये कन्वर्ट करतो ओके. सो इथं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, वी आर गोइंग टू कन्वर्ट द वर्ड फॉर्म इन टू सिम्बॉलिक फॉर्म ओके, वी आर गोइंग टू कन्वर्ट द वर्ड फॉर्म टू सिम्बॉलिक फॉर्म. आता लक्ष द्या व्यवस्थित, समजा आपण काहीतरी एक स्टेटमेंट लिहूया, लेट मी से सीमा इज स्टडिंग and Reema is playing okay, Seema is studying and Reema is playing okay, हे दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत, या दोघांना मिळून आपण एक कनेक्टिव वापरून कंपाउंड स्टेटमेंट तयार केलेला आहे ओके. आता याचा सिम्बॉलिक फॉर्म कसा करायचा ह्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं, तुम्ही त्यातलं सिंपल दोन जे स्टेटमेंट आहेत ते डिटरमाइन करायचे, कोणते दोन सिंपल स्टेटमेंट्स ह्याच्यामध्ये आहेत ओके, कोणते दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत. आता इथं दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत, सीमा इज स्टडिंग अँड रीमा इज प्लेइंग ओके, अँड हा घ्यायचा नाही, अँड इज अ कनेक्टिव्ह. सीमा इज स्टडिंग हे एक सिंपल स्टेटमेंट आहे, रीमा इज प्लेइंग हे दुसरं सिंपल स्टेटमेंट आहे, बरोबर आहे. सो मी काय करणार आहे, आता लेट पी ओके स्मॉल पी, ठीक आहे स्मॉलच घेतोय मुद्दा, लेट पी विल बी सीमा इज स्टडिंग ओके, पी ला आपण काय म्हटलं, सीमा इज स्टडिंग ओके, आणि क्यू ला काय म्हणूया, रीमा ओके रीमा इज प्लेइंग ओके. पी ला काय म्हटलं, सीमा इज स्टडिंग, क्यू ला काय म्हटलं, रीमा इज प्लेइंग ओके. आता शॉर्ट झालं ना, मला जसं पाहिजे होतं तसं होतंय बघा. आता आता मी काय करू शकतो, अँड ला तरी ऑलरेडी माझ्याकडे सिम्बॉल आहे, सरळ टोपी काढायची मला, बरोबर आहे. मग पहा, देअरफोर इट्स सिम्बॉलिक फॉर्म इज काय होणार आहे, सिम्बॉलिक फॉर्म सीमा इज स्टडिंग साठी पी आहे, मध्ये अँड म्हणजे ही अशी सरळ टोपी काढली, आणि रीमा इज प्लेइंग साठी क्यू आहे, म्हणजे हा वरच्या स्टेटमेंटचा, वरच्या कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म झाला, वरच्या कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म झाला ओके. लक्षात द्या, आता विचार करा, एवढं सगळं लिहिण्यापेक्षा हे किती सोपं झालं ओके, नाही कॉम्पॅक्ट झालं ओके. वी कॅन सेव्ह स्पेस, वी कॅन सेव्ह एफर्ट्स, अँड वी कॅन गो फास्ट, आपण आपलं टाइम सेव्ह करू शकतो. सो सिम्बॉलिक फॉर्म इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला क्वेश्चन्स येऊ शकतात सिंगल मार्क्ससाठी, एका मार्क्ससाठी ओके. अजून एक दोन तीन एक्झाम्पल्स आपण ह्याच्यावरचे घेऊया. समजा आता मी हेच स्टेटमेंट किंवा दुसरं घेतो, चला असं म्हणूया, काय आता एखाद्याचं नाव सांगा, चला राम, राम इज अ जेंटलमन ओके, राम इज अ जेंटलमन, और श्याम इज अ गँगस्टर ओके. असं अजून करेल काय स्टेटमेंट्स तुम्ही काही लिहू शकता, इट इज अप टू यू ओके, प्रॅक्टिस साठी आपण काही लिहू शकतो. सो राम इज अ जेंटलमन और श्याम इज अ गँगस्टर, ठीक आहे. मी काय करणार पुन्हा एकदा, लेट इथं दोन सिंपल स्टेटमेंट मला फाइंड आउट करायचे, राम इज अ जेंटलमन, श्याम इज अ गँगस्टर, बरोबर आहे. राम इज अ जेंटलमन हे पहिलं सिंपल स्टेटमेंट आहे, लेट पी बी राम इज अ जेंटलमन अँड क्यू बी श्याम इज अ गँगस्टर, श्याम इज अ गँगस्टर ओके.
सो हे झाले आता दोघांचे सिंबॉलिक फॉर्म, मध्ये कोण आहे, हा ऑर आहे, ऑर म्हणजे मला माहिती आहे उलटी टोपी किंवा व्ही, देअरफोर इट्स सिंबॉलिक फॉर्म इज कसं होणार आहे, पी ऑर क्यू. ओके, सो दिस इज द सिंबॉलिक फॉर्म. हे व्यवस्थित लक्षात घ्या एक्झाम्पल्स, आणि याच्या सहाय्याने तुम्ही आता एक्सरसाइज सोडवू शकाल. ओके, सो दिस इज द सिंबॉलिक फॉर्म फॉर दिस जंक्शन. ओके, आता याच्याच सारखं बघा, इफ इट रेन्स, इफ इट रेन्स देन सन विल नॉट अराइज, देन सन विल नॉट अराइज. ओके, आता पहा इथं सुद्धा आपल्याला दोन सिंपल स्टेटमेंट्स आहेत याच्यामध्ये. ओके, पहिलं सिंपल स्टेटमेंट काय आहे, इट रेन्स. ओके, असं काय नाही की ते पूर्ण वाक्यच पाहिजे, इट रेन्स इज ऑल्सो सिंपल स्टेटमेंट, लक्षात घ्या. आणि क्यू काय आहे, सन विल नॉट अराइज. ओके, ठीक आहे. सो आता कसं आहे हे, इफ पी देन क्यू असं आहे. ओके, इट इज इफ पी देन क्यू, बरोबर आहे का, इफ इट रेन्स देन सन विल नॉट अराइज, म्हणजेच इफ पी देन क्यू. आणि मगाशीच आपण काय केलेलं आहे, अशासाठी सिम्बॉल असं दिलेलं आहे, एक सिंगल एरो, तो द्यायचा कसा, तर तो पहा इट्स सिम्बॉलिक फॉर्म इज पी इम्प्लाइज क्यू. ओके, याला इम्प्लाइज सुद्धा म्हणतात युनिकंडिशनलला, पी इम्प्लाइज क्यू. ओके, पी इम्प्लाइज क्यू याचाच अर्थ काय आहे, इफ पी देन क्यू याचाच अर्थ काय आहे, इफ पी देन क्यू. ओके, लक्षात ठेवायचं याचाच अर्थ काय आहे, इफ पी देन क्यू. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट पहा, आता हेच घेऊया, इट रेन्स इफ अँड ओनली इफ, असं काय म्हणूया आता, देर आर मेनी क्लाउड्स. ओके, इट रेन्स इफ अँड ओनली इफ देर आर मेनी क्लाउड्स. आता पहा पुन्हा इथे कसं होणार आहे, लेट पी बी इट रेन्स, हे पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट काय आहे, देर आर मेनी क्लाउड्स. ओके, भरपूर ढग आहेत, इट रेन्स आणि देर आर मेनी क्लाउड्स, हे दोन स्टेटमेंट आहेत. देअरफोर इट्स सिम्बॉलिक फॉर्म इज, आता पहा इथं कसं आहे, मध्ये इफ अँड ओनली इफ आहे, म्हणजे बाय कंडिशनल आहे. ओके, त्याच्यासाठी आपण असं सिम्बॉल दिलं होतं, तर ह्याचा कसा सिम्बॉलिक फॉर्म घेण्याचा, पी इफ अँड ओनली इफ क्यू. ओके, पी इफ अँड ओनली इफ क्यू याचा अर्थ, इट रेन्स इफ अँड ओनली इफ देर आर मेनी क्लाउड्स. ओके, इट रेन्स इफ अँड ओनली इफ देर आर मेनी क्लाउड्स, लक्षात ठेवायचं. ओके, सो दिस इज क्वाइट सिंपल, सिम्बॉलिक फॉर्म हा सिंपल आहे, अंडरस्टँडिंग करण्यासाठी सुद्धा सोपा आहे. जस्ट यू हॅव टू डू इज, तुम्हाला ते बरोबर त्यातले सिंपल सेंटेन्सेस ओळखता आले पाहिजेत, आणि ते एकदा का ओळखता आले की मग कोणतंही तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म डिटरमाइन करणं किंवा ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करणं एखाद्या सेंटेन्सला, हे स्टेटमेंटला, हे जमून जाऊ शकतं. ओके, सो इन द नेक्स्ट पार्ट वी आर गोइंग टू ऑब्झर्व सम निगेशन्स, सम एक्झाम्पल्स. ओके, आणि आपल्याला जायचं आहे ट्रूथ टेबलकडं. ओके, हे जे चार आपण जे काही कनेक्टिव्ह बघितले यांचे ट्रूथ टेबल असतात, त्याच्याकडे सुद्धा आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये जायचं आहे. ओके, सो व्हिडिओच्या शेवटी पुन्हा एकदा सांगतो, व्हिडिओ लाईक करायला, शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, टिल देन स्टे कनेक्टेड विथ सुमित कोचिंग क्लासेस. थँक्यू.